तर भाऊ नमस्कार, जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भाऊ तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सध्या हर घर तिरंगा अभियान हे सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जे सोशल मीडिया अकाउंट्स आहे त्यावर तिरंग्याचे डीपी ठेवायला सांगितले। तर भाऊ त्याच निमित्ताने त्याच टॉपिकवर आजचे स्पेशल ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यात आज मी तुम्हाला हर घर तिरंगा अभियानासाठी आपला सोशल मीडिया अकाउंट डीपी तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सांगणार आहे। भाऊंनो डीपी कशाप्रकारचा असणार आहे त्याची डिझाईन तुम्हाला स्क्रीनवर दिसते, तुम्ही पाहू शकता एकदम कडक आणि क्रिएटिव्ह डिझाईन। तर भाऊंनो अशा प्रकारचा डीपी तुम्ही कशाप्रकारे एकदम इझिली आपल्या मोबाईलमध्ये क्रिएट करू शकता याची स्टेप बाय स्टेप सर्व इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये एवढ्यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगितले। त्याचबरोबर हा डीपी एकदम कमीत कमी वेळात आणि एकदम इझिली क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला पिक्सेल इलेक्ट्रिसिटीसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून भाऊंनो तुम्ही फक्त दोन चेंजेस करून हा संपूर्ण डीपी एका मिनिटात क्रिएट करू शकता। तर भाऊंनो हा डीपी क्रिएट करण्यासाठी जे पण मटेरियल रिक्वायर्ड आहे त्याचबरोबर जी प्रीसेट फाईल आहे त्या सर्वांची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करू शकता। पण भाऊंनो फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढ्यामध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे, सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊंनो तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील। भाऊंनो पुढे ट्युटोरियलला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती की जर हे ट्युटोरियल ही डीपी डिझाईन जर तुम्हाला आवडली तर भाऊंनो हे व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि जर भाऊंनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊंनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊंनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊंनो कोणत्याही टाईम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया। तर भाऊंनो हा डीपी आपण पिक्सेल लॅबमध्ये क्रिएट करणार आहे, त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ही डीपी डिझाईन करण्यासाठी जी PLP फाईल जी प्रिसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्यासाठी सुद्धा तुम्हाला पिक्सेल लॅबचाच यूज करावा लागणार आहे, त्यामुळे भाऊंनो पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो सर्वात आधी इथे तुम्हाला लेअरवर यायचं आहे, लेअरवर आल्यानंतर जे कलरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून व्हाईट कलर हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर भाऊंनो आता ही जी टेक्स्ट लेअर आहे ती सिंपल तुम्ही डिलीट करू शकता। आता भाऊंनो हा जो डीपी आहे हा सर्वात आधी मी तुम्हाला मटेरियल ॲड करून स्टेप बाय स्टेप मॅन्युअली क्रिएट करून दाखवणार आहे, त्याचबरोबर जे प्रिसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते डायरेक्टली यूज करून सुद्धा हा डीपी तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला नंतरून सांगणार आहे। तर भाऊंनो सर्वात आधी मटेरियलचा यूज करून मॅन्युअली हा डीपी इथे आपण क्रिएट करणार आहे, त्यासाठी सर्वात आधी प्लसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, फ्रॉम गॅलरी म्हणून जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आता भाऊंनो हा डीपी क्रिएट करण्यासाठी जी मटेरियलची फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली ती फाईल सर्वात आधी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून हे मटेरियल तुम्ही मिळवू शकता। आता भाऊंनो सर्वात आधी जी सर्कल पेन जी दिसते ज्यात आपण तिरंग्याचा कलर ॲड करून आपल्या भारताचा नकाशा आपल्या भारताचा मॅप इथे ॲड केलेला आहे, ती सर्कल पेन जी सर्वात आधी इथे तुम्हाला ॲड करून घ्यायची। साईज वगैरे सगळं सेट आहे, फक्त ॲड केल्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये यायचं आहे आणि भाऊंनो 100% याची साईज तुम्हाला इन्क्रीज करायची, लेअरवर क्लिक करून सिम्पल लॉक करायची। तुम्ही पाहू शकता तिरंग्याच्या कलरमध्ये हे बॅकग्राऊंड इथे आपण ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर भारताचा नकाशासुद्धा इथं तुम्हाला दिसतोय। आता भाऊंनो ही सर्कल पेन जी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करायचं आणि भाऊंनो डीपी डिझाईन तुम्ही पाहिले असेल डीपीच्या टॉप आणि बॉटम साईडला आपण एक लिप पेन जी ॲड केली होती, तर भाऊंनो त्या लिप पेन जी सर्वात आधी इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची। परत भाऊंनो साईज इन्क्रीज करा, ओकेवर क्लिक करून लेअर लॉक करा। आता भाऊंनो बॉटम साईडची पुन्हा सेम प्रोसेस, ती पी एन जी सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करून रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून पुन्हा एकदा क्लिअर लॉक करा। आता भाऊंनो एवढं केल्यानंतर जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे त्या फोटोच्या मागेसुद्धा आपल्याला तिरंग्याचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तर भाऊंनो ती पी एन जीसुद्धा आता इथे तुम्हाला ॲड करायची, त्यासाठी पुन्हा एकदा लेअरवर क्लिक करून ती वेक्टर पी एन जी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, सिम्पल सिलेक्ट करा, 100 साईज तुम्ही सेट करा, ओकेवर क्लिक करा आणि भाऊंनो लेअर इथे तुम्ही लॉक करा। आता जर भाऊंनो जी वेक्टर पी एन जी ही जर तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकताय, फक्त भाऊंनो सिंपल आहे, ती लेअर सिलेक्ट करायची, इथे क्रॉप म्हणून ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पहिलं ऑप्शन फ्लिप करायचं, ओकेवर क्लिक करायचं। आता तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला ही वेक्टर पी एन जी आलेली। सेम भाऊंनो जर तुमचा फोटो लेफ्ट असेल तर ह्या ज्या लिप पी एन जीसुद्धा आपण ॲड केलेलं आहे त्यासुद्धा तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता भाऊंनो एवढं केल्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करा आणि भाऊंनो आता तुम्हाला तुमच्या डीपीमध्ये
जो फोटो ठेवायचा आहे तो फोटो सिंपल अशा प्रकारे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर ओकेवर क्लिक करा आणि बघनो त्यानंतर अशा प्रकारे जी सर्कल पिन जी आपण ॲड केली त्यामध्ये परफेक्टली या फोटोची साईज इन्क्रीज करून तो फोटो तुम्ही अप्लाय करा किंवा सेट करा। सेट केल्यानंतर सिंपल लेअरवर क्लिक करून एकदाची लेअर तुम्ही लॉक करून टाका। आता बघनो तुम्ही पाहू शकता आपल्या डीपीमध्ये ज्या मेन थीम्स होत्या ह्या आपण इथे क्रिएट केलेल्या आहे। आता फक्त बघनो आपल्या डीपी डिझाईनमध्ये आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे आहे, त्यासाठी सिंपल प्लसवर क्लिक करा। फ्रॉम गॅलरी म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून सिंपल सर्वात आधी जे आझादी का अमृत महोत्सव हे जे स्लोगन आहे ते आपण मराठीमध्ये क्रिएट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे स्लोगन मी स्वतः क्रिएट केलेलं आहे। ते स्लोगनसुद्धा तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल। सिंपल सिलेक्ट करा, साईज इन्क्रीज करा आणि बघनो सिंपल लेअरवर क्लिक करून पुन्हा एकदा लॉक करा। आता बघनो एवढं केल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला माहिती असेल हर घर तिरंगा अभियान सध्या चालू आहे, तर बघनो ते स्लोगन किंवा ते टेक्स्ट इथे आपल्याला ॲड करायचे त्याच्यासुद्धा सेपरेट पेनची मी तुम्हाला क्रिएट करून प्रोव्हाइड केलेलं आहे। सिंपल सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करून लेअर इथे लॉक करा, पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करा। आता बघनो 13 ते 15 ऑगस्ट ही डेट पेनचीसुद्धा आपल्याला ॲड करायची, सिंपल ॲड करून पुन्हा एकदा बघनो सेम प्रोसेस फॉलो करा, लेअर पुन्हा एकदा इथे लॉक करा। आता बघनो हर घर तिरंगा अभियान आणि 13 ते 15 ऑगस्ट हे जे दोन टेक्स्ट इथे मी ॲड केलेले ते तुम्ही पाहू शकता तिरंग्याच्या कलरमध्ये इथे मी ॲड केलेले। तर बघनो हे जे मेन टेक्स्ट आहे त्याचबरोबर जे स्लोगन टेक्स्ट खाली आपण ॲड केलेले हे दोन्ही टेक्स्ट ॲज इट इज इथे तुम्हाला ॲड करायचे। आता बघून एवढं केल्यानंतर तुम्हाला जर ॲज इट इज हा टी पी राहू द्यायचा असेल, तुम्हाला जर तुमचं नाव नसेल ॲड करायचं तर ॲज इट इजसुद्धा ही टी पी तुम्ही सेव्ह करू शकताय, किंवा जर तुम्हाला तुमचं नाव ॲड करायचं असेल सिंपल पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करा आणि मग नो सर्वात आधी ही जी रेक्टँगल पेन जी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती सिंपल सिलेक्ट करा, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करा आणि मग नो पूर्ण इथे इन्क्रीज करा। आता मग नो ही जी लाईन पेन जी किंवा रेक्टँगल पेन जी इथे आपण ॲड केली त्याच्याखालीच तुम्हाला तुमचं नाव ॲड करायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नाव ॲड करण्यासाठी सिंपल प्लसवर क्लिक करा, एवर क्लिक करून प्लसवर क्लिक करा, न्यू टेक्स्ट म्हणून एक बॉक्स येईल सिंपल त्यावर डबल क्लिक करून मग जे पण टेक्स्ट तुम्हाला क्रिएट करायचं आहे त्या टेक्स्टचा जो युनिकोड असणार आहे हा स्टिलिपी फॉन्टसाठी तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे, सिंपल इथे पेस्ट करा। पेस्ट केल्यानंतर बघनो सिंपल ओकेवर क्लिक करा, त्यानंतर कलरवर या आणि बघनो जो कलर आहे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या टेक्स्टसाठी अप्लाय केलेला आहे त्या टेक्स्टसाठीचा जो कलर आहे हा सिलेक्ट करून सेम कलर तुमच्या नावावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर फॉन्टवर यायचं आहे आणि बघनो माय फॉन्टवर क्लिक करून स्लिपीचा जो 709 हा जो फॉन्ट आहे हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता तो फॉन्ट इथे मी सिलेक्ट करतो आहे, सिलेक्ट केलेला आहे, ओकेवर क्लिक करतो। ओकेवर क्लिक केल्यानंतर सिंपल जे स्लोगन टेक्स्ट आहे, जे डेजिग्नेशन टेक्स्ट आहे त्याच्या स्टार्टिंगला आणि एंडला इथे मी ब्रॅकेट अप्लाय केलेलं आहे। ब्रॅकेट अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे ते टेक्स्ट इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर बघनो पुन्हा एकदा ती लेअर कॉपी करा आणि बघनो आता तुमचं जे मेन नाव असणार आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे। त्यासाठी सिंपल मला युनिकोड माहिती आहे, माझा पार्ट आहे, सिंपल तो युनिकोड इथे मी पेस्ट करतो आहे किंवा क्रिएट करतो आहे। तुम्ही पाहू शकता मॅन्युअली हा युनिकोड इथे मी क्रिएट करतो आहे। तर बघनो तुम्हालासुद्धा जर मॅन्युअली युनिकोड क्रिएट करता येत असेल तर त्याप्रकारेसुद्धा हा युनिकोड तुम्ही क्रिएट करू शकताय। तर बघनो आपला युनिकोड इथे क्रिएट झालेला आहे। आता सिंपल फॉन्टवर जाऊन आता बघनो जो 3690 हा जो फॉन्ट आहे हा इथे मी सिलेक्ट करणार आहे, कारण बघनो तो आपला बोल्ड फॉन्ट असणार आहे आणि नावासाठी हाच फॉन्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे एवढंसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर बघनो तुम्ही पाहू शकता तो फॉन्ट इथे आपल्याला भेटलेला आहे, सिंपल तो फॉन्ट इथे मी सिलेक्ट करतो आहे। आता तुम्ही पाहू शकता 3690 हा फॉन्ट सिलेक्ट केला, ओकेवर क्लिक करतो आणि बघनो त्यावेळेस जे नाव असणार आहे त्याची साईज तुम्हाला थोडी जास्त ठेवायची, मोठी करायची, जेणेकरून ते नाव तुमचं एकदम परफेक्ट दिसणार आहे। परफेक्ट दिसल्यानंतर कलर ऑलरेडी आपला अप्लाय होता। आता बघनो तुम्ही पाहू शकता जे नाव होतं ते सुद्धा मॅन्युअली इथे आपण क्रिएट केलेलं आहे। तर बघनो अशा प्रकारे हा टी पी इथे तुम्ही डिझाईन करू शकता। आता बघून इथं तुम्ही पाहू शकता सर्कल पेनजीमध्ये एक पण एलिमेंट प्रॉपरली आलेलं नाही, त्याला आपल्याला परफेक्ट करायचं आहे। त्यासाठी बघनो एक सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे, सिंपल प्लसवर क्लिक करा, गॅलरीवर क्लिक करा आणि बघनो जी शेवटची पेनजी फाईलमध्ये तुम्हाला भेटणार आहे ती सिंपल सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करा, लेअरवर क्लिक करून सिंपल रिलेटिव्ह साईज म्हणून जे ऑप्शन आहे ते सिंपल इथे तुम्ही सिलेक्ट करा। आता तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली सर्कल पेनजीमध्ये ते सगळे एलिमेंट्स इथे तुमचे अप्लाय झालेले आहे। मी कोणत्या एलिमेंटला इथे कट केलेलं नाही, फक्त ॲड केलेलं आहे आणि बघनो ही शेवटची पेनजी ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्कलमध्ये ते सर्व एलिमेंट्स इथे ॲड झालेले आहे। तर बघून अशा प्रकारे मॅन्युअली अशा प्रकारचं टी पी तुम्ही क्रिएट करू शकता। आता बघून जर तुम्हाला कमी वेळात आणि एकदम सिंपल स्टेपमध्ये हा टी पी डिझाईन करायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला प्रीसेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे। सिंपल 3 डॉटवर क्लिक करायचं, ओपन डॉट PLP फाईलवर क्लिक करून
PLP कशा प्रकारे ऐड करता ते तर तुम्हाला माहितीच आहे. ऐड केल्यानंतर सिंपल ते प्रीसेट सिलेक्ट करायचं, ओके वर क्लिक करायचं आणि बघनो तुम्ही पाहू शकता सेम जे आपण मॅन्युअली डीपी डिझाइन केली सेम डिझाईन इथं तुम्हाला भेटणार आहे. सेम एलिमेंट सगळे इथे तुम्हाला भेटणार आहे. लेअर्स मी तुम्हाला लॉक केलेले आहेत. फक्त बघनो यावेळेस इथं तुम्हाला हा जो फोटो आहे हा सिंपल सिलेक्ट करायचा, डिलीट करायचा, प्लसवर क्लिक करून जो पण फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तो सिंपल अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पूर्ण साईज त्याची इन्क्रीज करायची, प्रॉपरली त्या सर्कल पीएनजीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर बघनो लेअरवर क्लिक करून जे आपल्या टेक्स्चर लेअर आहे त्या टेक्स्चर लेअरखाली हा फोटो सिंपल अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर नाव तुम्हाला चेंज करायचं आहे. नाव चेंज करण्यासाठी परत सेम प्रोसेस, युनिकोड तुम्हाला क्रिएट करून सिंपल इथे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर डेजिग्नेशन नाव तुम्हाला ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकताय. फक्त बघनो जे ब्रॅकेट मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवलेले त्या ब्रॅकेटमध्येच ते टेक्स्ट तुम्हाला ॲड करायचं आहे, युनिकोड ॲड करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघून अशा प्रकारे सुद्धा प्रीसेट्स यूज करून हा डीपी तुम्ही डिझाईन करू शकता. त्यानंतर डीपी तुमचा रेडी होणार आहे. सिंपल सेव्ह करायचं आहे, सेव्ह इमेजवर क्लिक करायचं, कस्टम क्वालिटीवर क्लिक करून अल्ट्रा क्वालिटी तुम्हाला सेट करून घ्यायची आणि सिंपल सेव्ह टू गॅलरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघनो सोशल मीडिया अकाउंटवर हा डीपी सेट करताना त्याची प्रॉपर साईज तुम्हाला अप्लाय करून घ्यायची, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघनो अशा प्रकारे आपले आजचे ट्युटोरियल इथे कम्प्लीट झालेले. आशा करतो बघनो आजचे ट्युटोरियल तुम्हाला आवडले असणार. कसे वाटले ट्युटोरियल, कसं वाटलं डीपी डिझाईन मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर बघनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर बघनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण बघून आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला बघनो भेटू आपच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.